पाहूयात पुढची मोठी बातमी. आपल्या स्क्रीनवरती बातमी आहे आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भातली. आजी माजी मुख्यमंत्री बुधवारी मराठवाड्यात असणार आहेत. एक दिवसांच्या नंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री दौऱ्यावरती आहेत. बुधवारी मुख्यमंत्री उस्मानाबादच्या दौऱ्यावरती असणार आहेत. आजी माजी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबादला भेट देणार आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे हिंगोलीला भेट देणार आहेत. दीर्घकालीन काय मदत करायची आहे त्याला कदाचित अजून 18-15 दिवस लागले तरी चालतील, पण तात्काळ मदत केली पाहिजे. आणि तात्काळ मदत करताना काल मला माध्यमात बघायला मिळालं, काही लोकांना 4,800 रुपयाचे चेक मिळाले आहेत, त्यांना 3,800 रुपयाचे चेक मिळाले आहेत. अशा प्रकारची मदत करून एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्याचं काम होत आहे, ते करण्यात येऊ नये. एवढा मोठा पाऊस, मला वाटतं ऑक्टोबरमध्ये 400-450 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी झाला, आणि आपल्या 65 पेक्षा ऍव्हरेज 4-5 पटी पाऊस पडूनही त्या ठिकाणी जर अजूनही 10% पंचनामे होणार असतील आणि अजून 10-15 दिवस जर लागणार असतील तर ते दुर्दैवी. तुम्ही जे बोलला तेच यावेळी फक्त करा, आणि मग पुढं काय करायचं, केंद्रानं नाही मदत दिली तर तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही उभा आहे. परंतु यांचं कसं चाललंय की मी मगाशी म्हटलं की वराती मागून घोडं चाललेलं आहे. अरे घोड्याला पुढं काढा, मग वरात आपोआप येते. तर आपण पाहतो आहोत आजी माजी मुख्यमंत्री आज मराठवाड्यात असणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे हिंगोली, जालना आणि औरंगाबादचा दौरा करणार आहेत. तर आपण पाहतोय आजी माजी मुख्यमंत्री आज मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उस्मानाबादच्या दौऱ्यावरती आहेत, तर देवेंद्र फडणवीस हिंगोली, जालना आणि औरंगाबादचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 10 वाजता तुळजापूर तालुक्यातल्या अपशिंग आणि कात्री गावातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यानंतर ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मंगळवारी याच भागाची पाहणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती. त्यामुळे आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आता उस्मानाबादमधल्या नागरिकांना न्याय मिळतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. प्रचंड नुकसान शेतीचं झालेलं होतं अतिवृष्टीमुळे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली होती. याआधी
शरद पवारांनी सुद्धा उस्मानाबादचा दौरा केलेला होता। पश्चिम महाराष्ट्राला उस्मानाबादला अतिवृष्टीचा प्रचंड तडाखा बसलेला होता। आजी माजी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत। उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस हे आजी माजी मुख्यमंत्री मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करतील, तर देवेंद्र फडणवीस हे हिंगोली, औरंगाबाद आणि जालना या तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत। उस्मानाबादला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसलेला होता आणि यानंतर जे राजकीय दौरे सुरू झाले त्या राजकीय दौऱ्यांकडे राज्यातला शेतकरी, सर्वसामान्य जनता, गरीब नागरिक डोळे लावून बसलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी याआधी उस्मानाबादचा दौरा केलेला होता। अधिक माहिती जाणून घेत आहोत, आपला प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्या सोबत जोडला जातोय। ज्ञानेश्वर, आपण पाहतो आहोत याआधी सुद्धा उस्मानाबादचे दौरे झालेले होते, शरद पवारांनी दौरा केला होता, देवेंद्र फडणवीसांनी दौरा केला होता आणि आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उस्मानाबादमध्ये असणार आहेत। मुळातच उस्मानाबादमधलं शेतीचं प्रचंड नुकसान झालंय, नागरिकांची, गरीब शेतकऱ्यांची अपेक्षा अशी आहे की त्यांना आता सरकारकडनं त्वरित मदत मिळावी, मात्र त्वरित मदतीऐवजी जर असे दौरे होणार असतील आणि पुन्हा एकदा त्या दौऱ्यांमधनं जर नागरिकांना दिलासा मिळणार नसेल तर हे दौरे म्हणजे फारसच ठरणार आहे का? अगदी बरोबर आहे तुषार सर, उस्मानाबादमध्ये जी अतिवृष्टी झाली त्यानंतर आता आणि त्यानंतर पूर आला आणि आता असं म्हटलं जाते की आता दौऱ्यांचा पूर येतोय की काय अशी परिस्थिती आहे। सुरुवातीला शरद पवारांनी दौरा केला, त्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी दौरा केला, राजू शेट्टी यांचा दौरा झालेला आहे। दररोज दौऱ्यामागून दौरे होत आहेत, मात्र शेतकऱ्यांना कुठेतरी ठोस मदतीचं कुणीही आश्वासन देताना दिसत नाही, त्यामुळं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांमध्ये एक नैराश्याचं वातावरण आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आता दौरे थांबवा आणि आम्हाला थेट मदत करा। तुषार सर, ज्ञानेश्वर, आपण पाहतो आहोत की हे सगळे राजकीय दौरे होत आहेत, मात्र अद्यापही नागरिकांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती अपेक्षा कुठेतरी पूर्ण होताना दिसतेय का? शेतकऱ्यांना सर्वे न करता सरसकट मदत करण्याची मागणी ही शेतकऱ्यांकडनं पण होती आहे आणि विरोधी पक्षनेत्यांकडनं पण ती होताना दिसते आहे, मात्र ही मागणी कुठेतरी पूर्ण होईल असं वाटतंय का? की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांना थेट 25,000 धनादेशाचं वाटप केलेलं होतं, तशाच पद्धतीच्या मदतीची अपेक्षा आता उस्मानाबाद मधले शेतकरी सुद्धा करतायत का? अगदी बरोबर आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आता दौरे नकोय किंवा पाहणी नकोय, त्यांना सरसकट मदत हवी आहे। शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे, शेतीतच नुकसान झालेलं नाही, त्यांची पिकं वाहून गेलेली आहेत, त्यांची माती जमीन वाहून गेलेली, अक्षरशः जमिनीचं वाळवंट झालेलं आहे, त्यामुळे त्यांना पुढचा हंगाम जर रबीचा हंगाम आहे तो त्यांना भेटणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आता तात्काळ मदत द्यावी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला प्रशासन पंचनामे करतंय, राजकीय नेते दौरे करतायत आणि त्यांना किती मदत मिळणार आहे, कशी मदत मिळणार आहे याबाबत मात्र अद्यापर्यंत कुठलीही स्पष्टता नाही। आज मुख्यमंत्री दौरा करतायत, ते काय घोषणा करतात का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेलं आहे। काल देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की तात्काळ मदत करा, पंचनामे नंतर झाले तरी चालते, तात्पुरतीय स्वरूपात शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे। शरद पवारांनी सुद्धा सांगितलं होतं की हा हे खूप मोठं शेतकऱ्यांचं संकट आहे, हे दूर करण्यासाठी राज्यांनी कर्ज काढावं। आज मुख्यमंत्र्यांची पाहणीनंतर पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री नेमकं काय आश्वासन देतात, काय भूमिका घेतात हे बघावं लागेल। शरद पवारांनी ज्या सूचना केल्यात कर्ज घेण्याच्या,
त्यावर ते काय बोलतात ते बघावं लागेल. अगदी खरे, अगदी खरे ज्ञानेश्वर तू सांगतोस, त्या पद्धतीनं ज्या वेगवेगळ्या सूचना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत, मग त्या सूचना शरद पवारांनी केलेल्या असोत, त्या सूचना विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या असोत, किंबहुना या मागण्या थेट राज्यातल्या गरीब पीडित शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी केलेल्या असोत, मात्र त्यावरती राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर, तू दिलेल्या या माहितीसाठी. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरती असंच लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेतच राहणार आहोत. तर आपण पाहतो आहोत आजी माजी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत, तर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जालना, हिंगोली आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यांमधून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे.